हेलो हाँ बोला कि सर। हाँ बोला कि सर या एलिमेंटरी ला आपण नेमकं डेफिनेशन म्हणून काय लिहितो एलिमेंटरी ग्राफ्स म्हणून? एलिमेंटरी ग्राफ्स है अपन काय जस्ट ग्राफ ऑफ द डिफरेंट फंक्शन स्टडी करा लागले। एलिमेंटरी म्हणजे एलिमेंट्स जे काय आपण एक्स ची वैल्यू सब्स्टिट्यूट करून वाय चे आउटपुट मिळवून ड्रॉ करतो ना। ओके लक्षात येते का? हो सर। हाँ आता अशा पद्धतीचे ग्राफ्स बघा लागले आपण आणि त्यांच्या रिलेटेडचे काही कॉन्सेप्ट डिस्कस करा लागले। हे का करा लागले तर आपणाला वेगवेगळे क्वेश्चन सिम्प्लिफाय करायला पुढे जाऊन मदत होणार आहे। आपणाला ग्राफ डोक्यात बसले ना तर आपण बाकीचे मॅथ्स ही चांगल्या पद्धतीने खेळू शकतोय। लक्षात येत आहे? वी विल प्ले विथ मॅथ्स व्हेन यू नो दी रियल कॉन्सेप्ट अँड बेसिक कॉन्सेप्ट ऑफ द मॅथ ग्राफ्स। ओके जर ग्राफ्सचे बेसिक्स माहित असेल तर आपण काय करू शकतोय मॅथ्सच्या कन्सेप्टशी खेळू शकतोय। लक्षात येते का? बघा म्हणजे प्रत्येकाचं रिअलायझेशन होत आहे की ग्राफिकली रिप्रेझेंटेशन काय असू शकतंय किंवा कसं ग्राफ येत आहे ह्याच्यावर ना आपलं लॉजिक वाढतंय एखाद्या एक्झाम्पल बद्दल। ओके एक मिनिट। ओके यशराज जॉइन होणार का? ओके मेसेज टाकले का मी? ओके टाकले ठीक आहे चला पुढे जाऊया आपण। ओके स्लोप वाला बोललो आपण स्लोप बद्दल डिस्कस करत होतो। ओके हे केसेस करून सुद्धा बोलू शकतो आपण। हे थीटा स्मॉल आहे तर तुम्ही ट्रिग्नोमेट्री शिकलाय का कुठं? टॅन थीटाच्या व्हॅल्यूज बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? हो सर। हा टॅन थीटाची व्हॅल्यू टॅन झिरोची व्हॅल्यू माहिती आहे कोणाला? झिरो हाँ आणि झिरो टॅन व्हेरी गुड माहित आहे सगळ्यांना। मग टॅन 90 किती असते? व्हेरी इन्फिनिटी गुड। इन्फिनाइट। एवढं माहित असेल तर आजच्या साठी माझ्यासाठी बास आहे आज। ओके लक्षात येत आहे? ओके ठीक आहे बघा मग तेवढंच डिस्कस करायचं आपल्याला ते लागणार आहे। केस बनवतो केस वन केस टू असं। फर्स्ट केस मध्ये बघा आपण काय करतोय। ओके जे वर काढले त्याच पद्धतीचं मी ओके स्ट्रेट लाईन काढलंय। हे फर्स्ट स्ट्रेट लाईन आहे। त्या स्ट्रेट लाईन साठी मला ए आणि बी पॉझिटिव्ह आहेत का नेगेटिव्ह आहेत बोलायचे आणि ते कसं ठरवणार बघा। ओके एक ह्याच्या आधी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो मी। आपण वर्टेक्स बोलून आलो प्रिव्हियस ह्याच्यामध्ये। वर्टेक्स बद्दल सांगतो बघा मला इथं सांगा। इथं हे बघा मायनस बी बाय ए आहे। ए चे कोऑर्डिनेट्स बघा बघताय ना तिथं मायनस बी बाय ए कॉमा झिरो। पण मायनस बी बाय ए इथं पॉझिटिव्ह आहे। लक्षात येत आहे? त्या ज्या केस साठी मी लाईन ड्रॉ केलंय राईट साइड ऑफ वाय ऍक्सिस आहे इथं हे पॉझिटिव्ह असणार ना मित्रांनो। हे व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे इथं हो सर। लक्षात। हा म्हणजे त्या नंबरला निगेटिव्ह ने मल्टिप्लाय केलं म्हणजे ते निगेटिव्हच आहे असं नाही होऊ शकत। का होऊ शकत नाही? सपोज मायनस केलेलं आहे हे नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सांगा म्हटलं तर तुम्ही सांगू शकणार नाही बिकॉज यू डोंट नो दी व्हॅल्यू ऑफ के। ओके के चं साईन माहित नाही तुम्हाला त्यामुळे के पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह टोटल हे व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह बोलता येत नाही आपल्याला। लक्षात येत आहे? वी डोंट नो। ओके हे त्याचा आन्सर आहे। जर कोणी विचारलं व्हॉट इज दी साईन ऑफ मायनस के असं विचारलं तर मी काय सांगणार? आय डोंट नो सॉरी टू से दॅट बिकॉज आय डोंट नो दी साईन ऑफ के चे साईन माहित नाही त्यामुळे हे टोटल मायनस के चं मला साईन सांगता येणार नाही। सिमिलरली इथं बघू शकताय हे जे इथं कोऑर्डिनेट बी चं इथं थोडस खाली लिहूया। ए चे एक्स कोऑर्डिनेट मायनस बी बाय ए पण ते पॉझिटिव्ह आले आणि बी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत बघा झिरो कॉमा बी आहे। इथं दिसायला बी दिसतंय पण त्या केस मध्ये बघा बिलो दी एक्स ऍक्सिस आले म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू आहे। हे बी ची व्हॅल्यू त्या केस मध्ये काय निगेटिव्ह व्हॅल्यू आहे। तेच हेच गोष्ट आपणाला काय करायचंय केसेस करून स्टडी करायचंय ए पॉझिटिव्ह कधी आहे आणि निगेटिव्ह कधी आहे। ओके सिंपल कॉमन सेन्स आहे माझ्या मते तुमच्यासाठी। ओके आता आपण थोड्या वेळाच्या आधीच बोललोय मी तुम्हाला ए म्हणजे टॅन थीटा असते म्हणजे स्लोप असते। ओके ठीक आहे मग इथं बघा इंक्लायनेशन हे अँगल ऍक्यूट आहे का ऑप्टिस आहे? ओके अँगल एक्यूट आहे ऍक्यूट अँगल आहे आणि ऍक्यूट अँगल म्हणजे कुठे येणार? झिरो टू 90 मध्ये येणार। ओके झिरो टू 90 मध्ये जे व्हॅल्यूज आहेत सपोज तुम्हाला टॅन 30 माहित असेल तर टॅन 30 किती आहे? आय थिंक 1/√2 आहे का रूट टू आहे किती आहे? व्हेरी गुड रूट थ्री वन बाय रूट थ्री व्हेरी गुड। कारण का
ते साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा येते, साइन थीटाचं व्हॅल्यू हाफ आहे, कॉस थीटाची व्हॅल्यू तिथं रूट थ्री बाय टू आहे, त्यामुळे आन्सर वन अपॉन रूट थ्री येत आहे. वन अपॉन रूट थ्री पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? मीन्स व्हॉट? ओके तेच नव्हे, तुम्ही 45 डिग्री घेतला, टॅन 45 येत आहे वन, आय थिंक टॅन 60 येत आहे रूट थ्री, ओके टॅन 90 येत आहे तुमचं इन्फिनिटी. म्हणजेच काय, झिरो टू 90 मध्ये, झिरो टू 90 डिग्री मध्ये टॅन थीटा तुमचं काय येत आहे मित्रांनो, पॉझिटिव्ह येत आहे. लक्षात येत आहे, झिरो टू 90 मध्ये टॅन थीटा पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे मी इथं बिंदास्तपणे लिहू शकतो ए इज ग्रेटर दॅन झिरो. करेक्ट आहे का बघा? हो सर. ओके ए इज ग्रेटर दॅन झिरो. आणि इथं ग्राफ बघून बी ची व्हॅल्यू काय येईल सांगा. बी म्हणजे इथलं पॉइंट आहे, ओके बी झिरो कमा बी आहे. बी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे. व्हेरी गुड. समजतंय तुम्हाला? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तेच ग्राफ मी थोडस चेंज करून काढलो असतो. ओके तर बघा, त्याच्यासाठी तुम्हाला ए आणि बी ची व्हॅल्यू सांगायचे, तुम्ही सांगायचं आता. ओके तेच लॉजिक आहे, फक्त थोडस चेंज करतोय. ओके ह्या केस साठी सांगा, इथं थीटा येणार, ए पॉझिटिव्ह येत का निगेटिव्ह येत सांगा. पॉझिटिव्ह आहे सर. पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह आहे, ए पॉझिटिव्ह आहे. ओके कारण का थीटा तुमचा अक्यूट अँगल आहे, त्यामुळे या केसला सुद्धा ए पॉझिटिव्ह आहे. आणि बी काय येणार? बी पण पॉझिटिव्ह आहे. व्हेरी गुड, कारण वाय ऍक्सिसला इंटरसेक्ट अबोव द एक्स ऍक्सिस होते, त्यामुळे बी सुद्धा पॉझिटिव्ह आहे. ए पण पॉझिटिव्ह आहे आणि बी सुद्धा पॉझिटिव्ह आहे. लक्षात येते का बघा, ह्या केस नंबर टू म्हणू शकतो आपण याला. तसंच अजून दोन केसेस आहेत, क्विक मध्ये आन्सर सांगा मग पुढे जातो. ओके केस नंबर थ्री. ओके ह्याच्यामध्ये बघा, इंटरेस्टिंग ग्राफ्स आहे ते, आपण अशा पद्धतीने काढू शकतो. ह्याच्यासाठी सांगा ए पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आता हे ऑप्टिस अँगल आहे, टॅन थीटा. ओके तुम्हाला समजवतो आता. ओके लक्षात येते, व्हेरी गुड. ऑप्टिस अँगलला जे अँगल तुमचा 92 ओके 180 आहे ना, ओके ह्याच्यामध्ये काय येतात, निगेटिव्ह येत आहे. आणि का निगेटिव्ह येत आहे ते तुम्ही जर असं डिस्कस केलं असेल तर सेकंड क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये टॅन थीटा पॉझिटिव्ह येत आहे, पण सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन थीटा निगेटिव्ह येत आहे. ओके हे सिम्पल कॉमन सेन्स तुम्हाला मी सांगू शकतो आत्ताच्या शॉर्ट मध्ये. ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण डिटेल स्टडी करूया, पण इथं एवढं सांगतो, फर्स्ट मध्ये टॅन थीटा पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये निगेटिव्ह, थर्ड मध्ये पॉझिटिव्ह असते, ओके आणि फोर्थ मध्ये परत निगेटिव्ह. निगेटिव्ह ह्या दोघांच्यात असते बघा, टॅन थीटा साठी लिहिलंय बरं का, टॅन थीटा साठी ह्या दोघांच्याच निगेटिव्ह, फर्स्ट आणि थर्ड साठी पॉझिटिव्ह. ओके समजतंय तुम्हाला? हो सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग इथं ए तुमचं काय होणार, निगेटिव्ह होणार. आता बी बोला, बी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. व्हेरी गुड, बी पॉझिटिव्ह आहे. अँड लास्ट केस फोर्थ वन, इन इझी आहे. काय चेंज होणार इथं, वरच्या पेक्षा काय वेगळा आहे? बी निगेटिव्ह. व्हेरी गुड, ए निगेटिव्ह, बी इज ऑल्सो निगेटिव्ह. ए पण निगेटिव्ह, बी पण निगेटिव्ह. ओके समजतंय तुम्हाला हे? व्हेरी गुड, हे समजलं असेल तर पुढे जाऊया. ओके मी एक अजून थोडस जास्त कॉमन सेन्स, इझी वाटलं असेल तर एक थोडस कॉमन सेन्सच एक पॉइंट घेतो, याला वाटल्यास इम्पॉर्टंट पॉइंट म्हणून लिहितो, तुमच्यासाठी लिहितोय. म्हणजे तुम्हाला आन्सर सांगायचा इम्पॉर्टंट पॉइंट काय. बघा मी ग्राफ ड्रॉ करतोय, आणि इथं काय करूया, दोन स्ट्रेट लाईन्स काढूया. ओके ओके ह्या लाईन्सना नाव देतो, हे एल वन आहे आणि हे लाईन एल टू आहे. ओके मला हे सांगायचंय, तुम्ही कुठल्या लाईनचा स्लोप जास्त असेल, दोघांच्या स्लोप कम्पेअर करायचं. ओके स्लोप जास्त कोणाचा असेल, तर एल वनचा असेल. त्याचा रिझन सांगू शकताय कोण?
कारण इलेवनचा ग्राफ पॉझिटिव्ह आहे आणि एल टूचा निगेटिव्ह. व्हेरी गुड. कारण का इथं स्लोप ऑफ एल वन ला स्लोप ला मी एम घेतो म्हणून सांगितलंय. स्लोप ऑफ एल वन ला आपण एम वन घेतो, स्लोप ऑफ एल टू ला मी एम टू घेतो. तर आपण बघितलो तर स्लोप ऑफ एल वन, एल वन च अँगल थीटा वन घेतलं ते अक्यूट अँगल आहे. अक्यूट अँगल असेल तर टॅन थीटा वन काय होणार आहे, पॉझिटिव्ह होत आहे. टॅन थीटा वन पॉझिटिव्ह म्हणजे याचा अर्थ काय झाला, कोण पॉझिटिव्ह, स्लोप पॉझिटिव्ह. ए पॉझिटिव्ह होत आहे, ए म्हणजे त्याचा स्लोप आहे. ओके, हे पॉझिटिव्ह एम वन पॉझिटिव्ह झाला. सिमिलरली तसंच आपण इथं सेकंड केसचा विचार करू शकतोय, थीटा टू नेगेटिव्ह होणार, टॅन थीटा टू नेगेटिव्ह होणार बिकॉज थीटा टू ऑप्टिव्स अँगल आहे. त्यामुळे मी लिहितो एम टू इज लेस दॅन झिरो. मग एम वन पॉझिटिव्ह आहे, एम टू नेगेटिव्ह आहे, या दोघांच्या वरून काय लिहू शकतो, कोण मोठा आहे, पॉझिटिव्ह नंबर ऑलवेज मोठा असणार, एम वन इज ग्रेटर दॅन एम टू. समजतंय? हो सर. ओके गुड, व्हेरी गुड. हे समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे. नेक्स्ट ह्याला जातो पॉइंटला, एकच मिनिट. ओके, क्वाड्रॅटिकला. क्वाड्रॅटिक खरं तर मला घ्यायची इच्छाच नाही, का सांगा. आपण क्वाड्रॅटिक घेतलंय, इच्छा नाही म्हणजे आपण घेतलंय सेकंड वन क्वाड्रॅटिक. कारण का आता डिग्री ज्याची टू असेल त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतात, त्याचं फंक्शन आहे क्वाड्रॅटिक फंक्शन. क्वाड्रॅटिक फंक्शन तर सगळं शिकलोय आपण, बरोबर आहे ना. ओके, हे जे क्वाड्रॅटिक फंक्शनचं ग्राफ मी तुम्हाला शिकवलंय तेच सगळं ओके इथं आहे. ओके, लक्षात येते आपण लिनियर साठी बोललो, क्वाड्रॅटिक क्वाड्रॅटिक टॉपिक मध्ये बोललोय. ओके, मी जस्ट एक दोन मिनिटांमध्ये रिवाइज करतो क्वाड्रॅटिकचं, तुम्ही पटपट पटपट बोला. ओके, थोड्याच गोष्टी बोलूया आपण. क्वाड्रॅटिक फंक्शन लिहितो आधी, वाय इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. करेक्ट आहे ना? हो सर. व्हेरी गुड. त्याच्यासाठी आपण ग्राफ डिस्कस करूया. तुम्हाला माहित आहे ग्राफ अपवर्ड्स ला असेल, ग्राफ असा अपवर्ड्स ला असेल तर त्याच्यावर काय लिहिता येते, कधी अपवर्ड्स येतो, ए इज ग्रेटर दॅन झिरो. ए इज ग्रेटर दॅन झिरो. डाऊनवर्ड्स असेल तर ए इज लेस दॅन इज निगेटिव्ह. ओके, हे तर दोन गोष्टी माहित आहे, त्याला सेपरेट लिहायची गरज नाही. आता आपण इथं वेगवेगळे केसेस असं बनवू शकतोय. एवढा मोठा ग्राफ काढायची पण गरज नाही सुरुवातीला. एक मिनिट, एज लेस दॅन हे थोडस इरेज करतो, छोटं काढूया. ओके, समजा मी एक ग्राफ काढलो असतो. ओके, ह्या ग्राफ बद्दल बोला म्हटलो तर मला सांगा. ओके, हे काय इथं याच्यावर ना काय काय लिहिता येते आपल्याला, हे दोन्ही रूट्स असणार आहेत. इंटरसेक्टिंग पॉइंट असलं तर रूट्स होतात, अपवर्ड्स ला तर ए ग्रेटर दॅन झिरो येणार. मला फक्त डी सांगा आता, डी साठी ग्राफ काढलोय मी. डी काय, हॅलो, डी काय पॉझिटिव्ह का निगेटिव्ह का इक्वल टू झिरो? पॉझिटिव्ह. सांगा ना. ओके, रूट्स मिळाले रिअल दोन डिस्टिंक्ट रूट्स, तर डी ग्रेटर दॅन झिरो असते. म्हणजे डी ग्रेटर दॅन झिरो असेल तर पॅराबोला एक्स ऍक्सिस ला दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. डी निगेटिव्ह घेतलं तर असंच येणार, फक्त काय होणार अशा पद्धतीनं खाली डाऊनवर्ड्स ला पण जाईल. ओके, हे इथं पण डी ग्रेटर दॅन झिरोच आहे. ए निगेटिव्ह असेल इथं, कोण वेगळा आहे, फक्त ए निगेटिव्ह. लक्षात येत आहे, ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह. नेक्स्ट, डी निगेटिव्ह घेतलं तर काय होईल, ग्राफ कुठे येणार, होणार नाही. हा, म्हणजे ए ग्रेटर दॅन झिरो असेल आणि डी लेस दॅन झिरो असेल तर असं येईल. आणि असं खाली आलं तर त्याला काय म्हणणार आपण, ए लेस दॅन झिरो आणि डी इज ऑल्सो हा लेस दॅन झिरो. करेक्ट आहे का? हो सर. ओके, आणि टच होत असेल तर एक्स ऍक्सिस ला डी इज इक्वल टू डी इज इक्वल टू झिरो. हे दोन्ही केसेस डी इज इक्वल टू झिरो आहेत. हे फक्त ए ग्रेटर दॅन झिरो, हे ए लेस दॅन झिरो. आणि या केसेस मध्ये दोन्ही रूट्स इक्वल असतात, अल्फा आणि बीटा इक्वल असतात. लक्षात येत आहे? ओके, हो सर. पास झालं, मला एवढंच बोलायचंय, फार काय बोलायचं नाही. आणि तुम्हाला मी त्यामुळे होमवर्क म्हणून आता थोड्या वेळाच्या आधी मी तुम्हाला क्वेश्चन्स पाठवलेत, बघा प्लीज तुम्ही आज करा ते होमवर्कला. एकाने दोघांनी केलंय, बाकीच्यानी पण ते करावं असं अपेक्षा आहे माझी.
इंटरसेक्टिंग पॉइंट माहित आहे का तुम्हाला? वाय ऍक्सिस ला कुठं इंटरसेक्ट करते ते पॅराबोला, त्याचं कोऑर्डिनेट झिरो कॉमा सी. व्हेरी गुड. आणि तसंच व्हर्टेक्स सुद्धा, व्हर्टेक्स चे कोऑर्डिनेट पाठ पाहिजेत तुम्हाला. व्हर्टेक्स चे कोऑर्डिनेट लक्षात येत आहे, माहित आहेत ना? मायनस बी बाय टू ए कॉमा मायनस डी बाय फोर ए. व्हेरी गुड. मायनस डी बाय फोर ए. ओके, त्याच्यावर ना रेंज हे ते बोलता येत आहे व्हर्टेक्स झाला. रूट्स तर बोललोय आपण, ठीक आहे. आता क्वाड्रेटिकचं काय जास्त बोलायची गरज नाही, आपण पुढे गेलो तरी चालतंय माझ्या मते, कारण त्याचं लाईन ऑफ सिमेट्री सगळं शिकलोय आपण. ओके, बरोबर आहे ना? लाईन ऑफ सिमेट्री आठवते का? हो सर. ओके, एक्स इज इक्वल टू मायनस बाय टू ए. ओके, म्हणजेच काय, त्याचा व्हर्टेक्सच्या एक्स कोऑर्डिनेट मधन स्ट्रेट लाईन जायला पाहिजे, आहे की नाही? हे इथं आहे, हे ह्याचं कोऑर्डिनेट काय असतात माहिती आहे तुम्हाला? मायनस पी बाय टू ए आणि मायनस टी बाय फोर ए. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट मध्ये मायनस पी बाय टू ए मधन जाणार असं स्ट्रेट लाईन पाहिजे, स्ट्रेट लाईन. याला तुम्ही लाईन ऑफ सिमेट्री म्हणताय. ओके, म्हणजे दोन्हीकडं सेम टाईपच ग्राफ असते, लेफ्ट साईड ला आणि राईट साईड ला. ओके, डन, ठीक आहे. एवढं बास आहे, बाकीचे काय गोष्टी असेल तर प्लीज तुम्ही रिवाइज करा. क्वाड्रेटिकचं मला बोलायची इच्छा नाही, आपण भरपूर वेळ तिथे इन्व्हेस्ट केलेला आहे. नेक्स्ट ग्राफ घेतो मी. ओके, काय करूया? ओके, स्टार करूया, सम मोर ग्राफ्स म्हणतो, किंवा नेक्स्ट ग्राफ्स म्हटलं तरी चालतंय. सम मोर ग्राफ्स. ओके, हे जे आत्ता शिकणार आहे ते पण महत्वाचेच आहेत, पण ह्याच्याबद्दल बरंच काय माहित आहे तुम्हाला. ओके, काय माहित आहे सांगतो तुम्हाला. आता मी पहिलं जे केस घेणार आहे, ओके, ते केस आहे वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एन. ओके, ह्या सगळ्यांचे ग्राफ ड्रॉ करायचे मला वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एन साठी. ओके, मग ह्याचे केसेस बनवता येतात आपल्याला. कसं केसेस? तर बघा, जनरली एन कुठलं पण व्हॅल्यू घेतलं तर सगळ्यांचं सेम ग्राफ येणार नाही. ओके, लक्षात येत आहे? प्रत्येकाचं ग्राफ काय येणार आहे? वेगळं येणार आहे. मग त्यामुळे ह्याचे केसेस करूया आपण, केसेस करून स्टडी करूया. पहिलं केस घेतो, पहिलं केस काय घेतो, हेच कर वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एन साठी. बट कधी, इफ इफ काय घेऊया, एन इज इक्वल टू टू एम घेतो आणि एम म्हणजे इंटीजर घेऊया. इनफॅक्ट ठीक आहे, पॉझिटिव्ह इंटीजर घेऊया. म्हणजे काय येणार सांगा, त्याचे एक्झाम्पल्स बोला. पॉझिटिव्ह इंटीजर वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, एक्स रेस टू फोर, एक्स रेस टू सिक्स, डॉट डॉट डॉट, करेक्ट आहेत ना? एक्स रेस टू इवन पॉवर. ओके, एक्स रेस टू इवन पॉवर. मग ह्यांचे ग्राफ्स कसे येणार? त्यांच्या सगळ्यांची ग्राफ ड्रॉ करायची गरज नाही आपल्याला, कॉमन सेन्स आहे आपल्याकडं. आपल्याला एक्स स्क्वेअरचं ग्राफ माहित आहे, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचं ग्राफ आय थिंक असं असते, करेक्ट आहे का सांगा मला? ओके, अंदाजे काढलोय असं असते, बरोबर आहे? ओके, मग ह्याच्यावरनं काय करू शकतो, बाकीचे ग्राफ सुद्धा लिहू शकतो आपण. बाकीचे ग्राफ कसं लिहू शकतो ते बघा. सपोज हे जे ग्राफ काढलोय मी, हे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे. ओके, आपण ग्राफ्स काढायचं सुरुवातीलाच मी काल शिकवलंय, एक्स चे व्हॅल्यूज वेगवेगळे टाकायचे आणि वाय चे व्हॅल्यूज मिळवायचे. ओके, आता समजा मला वाय इज इक्वल टू एक्स रेस टू फोर चा ग्राफ काढायचा आहे, तर एक्स रेस टू फोर चं व्हॅल्यू ग्राफ कसं काढता येईल हे विचार करूया. वाय इज इक्वल टू एक्स रेस टू फोर साठी ग्राफ काढला, तर बघा मी पहिल्यांदा काय करतो, एक्स इज इक्वल टू वन टाका वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर साठी. वाय इज इक्वल टू किती भेटतंय? एक्स वन टाकल्यावर वाय किती भेटतंय? हा पॉइंट आहे वन कॉमा वन, लक्षात येत आहे? तसंच सिमिलरली हा पॉइंट काय असणार सांगा, मायनस वन कॉमा वन, मायनस वन कॉमा वन. ओके, हे समजलं तुम्हाला. आता आता काय होत आहे, एक मी दुसरं ग्राफ काढतो, ते ग्राफ बद्दल एक्सप्लेन करतो. इथं बघा, हे ग्राफ कसं काढा लागलो मी, लक्ष देऊन बघा. ओके, अशा पद्धतीचं ग्राफ काढलंय मी. काय केलंय, वन पेक्षा खाली असताना ग्राफ मी ब्लॅक पेक्षा खाली काढलोय रेड ग्राफ, आणि वन वन ला क्रॉस होतात एकमेकांना ग्राफ आणि रेड वर गेलाय. आणि असं कुठल्या ह्याच्यासाठी होत आहे तर आपण बघूया.
वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि वाय इज इक्वल टू एक्स रेस टू फोर ह्यांचे वेगवेगळे व्हॅल्यूज बघूया. ओके, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर साठी व्हॅल्यूज बघा. जर आपण वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर साठी ओके एक्स झिरो टाकलं तर वाय किती भेटत आहे, झिरोच भेटत आहे. एक्स मायनस वन टाकलं तर वाय किती भेटत आहे, प्लस वन भेटत आहे. एक्स वन टाकलं तर वाय वन भेटत. एक्स टू टाकलं तर वाय किती भेटते बोला, एक्स टू टाकलं तर फोर फोर भेटत. आता तसंच वाय इज इक्वल टू एक्स रेस टू फोर साठी काढूया. ओके, वाय इज इक्वल टू एक्स रेस टू फोर साठी बाकी सगळं झिरो टाकल्यावर झिरोच येणार. ओके, मायनस वन टाकल्यावर प्लस वनच येत आहे, वन टाकल्यावर वनच येत आहे, सगळं सेम आहे. बट टू टाकल्यावर काय येत आहे, सिक्सटीन येत आहे. त्याचा अर्थ काय झाला, सपोज माझा पॉइंट टू इथं आहे. ओके, लक्षात येते बघा, टू इथं आहे तर इथं मिळणार मला फोर आणि त्याच्या वर जाऊन कुठंतरी मला काय मिळणार आहे, सिक्सटीन मिळणार आहे ह्या रेड ग्राफ साठी. ओके, मग हे वर जाऊन सिक्सटीन मिळणार आहे इकडं कुठंतरी. लक्षात येत आहे, इथं टू मिळणार. ओके, टू च फोर होणार इथं, हे मिळणार तुम्हाला टू कॉमा फोर आणि टू कॉमा सिक्सटीन इथं भेटणार. म्हणजे काय झालं, वाय इज इक्वल टू एक्स रेस टू फोर च ग्राफ जे आहे ते ब्लॅक पेक्षा वर असलेलं जे रेड आहे ना त्याचं असणार आहे. कळते मी काय सांगा लागलोय. ओके, वन ला क्रॉस केल्यानंतर आता मी एक जनरल वाक्य बोलतो बघा. वन ला क्रॉस केल्यानंतर ज्याचं ग्राफ वर असेल त्याची डिग्री जास्त आणि ज्याचा ग्राफ खाली असेल त्याचं डिग्री कमी. इथे एक्स स्क्वेअर आहे त्यामुळे डिग्री कमी आहे, ते खाली आहे. एक्स रेस टू फोर आहे, वर येणार. ओके, एक्स रेस टू सिक्स घेतलं तर एक्स रेस टू फोर पेक्षा वर येणार. कळतंय, कारण वन ला क्रॉस केल्यानंतर एक्स रेस टू फोर चे व्हॅल्यूज मोठे भेटतात विथ कम्पेअर टू एक्स स्क्वेअर. त्यामुळे तसंच झिरो टू वन मध्ये उलट होत आहे, झिरो टू वन मध्ये त्याच्या बरोबर उलट होत आहे. का उलट होत आहे त्याचं पण काही एक्झाम्पल्स घेतलं तर तुम्हाला कळेल. ओके, इथं मी एक्झाम्पल्स कंटिन्यू करतो. ओके, सपोज मी काय घेतलो, आता एक्स ची व्हॅल्यू वन बाय टू घेतलो, वाय ची व्हॅल्यू सांगा एक्स स्क्वेअर साठी काय येत आहे, वन बाय फोर येत आहे. बरोबर आहे ना मित्रांनो. ओके, तसंच आपण इथं वन बाय टू घेऊया. आता सांगा किती येत आहे, वन बाय सिक्सटीन. वन बाय सिक्सटीन. आता वन बाय फोर मोठा आहे का वन बाय सिक्सटीन मोठा आहे, वन बाय फोर मोठा आहे. त्यामुळे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअरच कर्व तुम्हाला त्या वाय इज इक्वल टू एक्स रेस टू फोर पेक्षा वर भेटा लागले झिरो टू वन मध्ये. कारण झिरो टू वन च्या व्हॅल्यू साठी वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर चे व्हॅल्यूज ओके काय मिळतात तुम्हाला, मोठे भेटतात विथ कम्पेअर टू वाय इज इक्वल टू एक्स रेस टू फोर पेक्षा. त्यामुळे झिरो टू वन मध्ये ब्लॅक वाला ग्राफ वर आहे आणि वन ला क्रॉस केल्यावर रेड ग्राफ वर आहे. कारण वन पेक्षा आधी म्हणजे झिरोच्या नंतर झिरो टू वन मध्ये काय होत आहे, किंवा इनफॅक्ट असं पण म्हणू शकतो, हा ठीक आहे झिरो टू वन म्हणूया, झिरो टू वन मध्ये एक्स स्क्वेअर चे ग्राफ्स चे व्हॅल्यूज ओके किंवा एक्स स्क्वेअर चे व्हॅल्यूज मोठे भेटतात विथ कम्पेअर टू एक्स रेस टू फोर. ओके, समजते हे कन्सेप्ट. हो सर. व्हेरी गुड. हे कळालं की भरपूर सगळं पुढचं इझी होणार आहे, त्यामुळे एक एक्झाम्पल मला असं एक्सप्लेन करायचं होतं. ओके, चांगली गोष्ट आहे. मी आता कम्पेरिटिव्हली एक ग्राफ काढतो, ते मला तुम्ही मदत करू शकताय. एक मिनिट. हा, ज्यांची डिग्री पॉझिटिव्ह आहे म्हणजे इव्हन आहे त्यांची जास्त होणार ना ग्राफ सगळे. हा, हे सगळं फक्त इव्हन साठी बोला लागले. बरोबर आहे. ऑड्स जे ग्राफ आहे ते वेगळंच येणार आहे, ते नंतर काढूया आपण. हे फक्त इव्हन साठी असायचं आहे. ऑड्स वेगळंच येते, एक्स क्यूब एक्स रेस टू फाईव्ह त्यांचं वेगळंच येणार आहे. ओके, हे समजलं का सांगा मला आधी. ओके, सगळ्यांना समजले ना हे. हो सर, समजलं. व्हेरी गुड. आता मी हेच परत एकदा ड्रॉ करतो आणि त्याच्या काही महत्वाच्या गोष्टी लिहितो. वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एन. ओके, एन इज इक्वल टू टू एम घेतलंय आणि एम बिलॉंग्स टू पॉझिटिव्ह इंटीजर घेतलं होतं आपण. ओके, त्याच्यासाठी आपण जर ड्रॉ केलो, एक मिनिट, कसं आलो होतं आपल्याचं, आपल्याकडे असं आलो रे, करेक्ट आहे का बघा. अशा पद्धतीचा आपण ग्राफ ड्रॉ केलं होतं, जनरल ग्राफ एक्स रेस टू एन साठी. ओके, त्याचं डोमेन काय येईल सांगा आता. म्हणजे ऍज एक्झाम्पल एक्स स्क्वेअर एक्स रेस टू फोर आहे. ओके, कारण इकडं एक्स चे किती व्हॅल्यूज कव्हर करतात, ती मायनस इन्फिनिटी पर्यंत, इकडं पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत. म्हणजेच रिअल व्हॅल्यूज लिहू का. हो सर. रेंज ऑफ दी फंक्शन बोला.
क्लोज्ड इंटरवल 0 टू इन्फिनिटी. व्हेरी गुड. क्लोज्ड इंटरवल 0 टू इन्फिनिटी. नेक्स्ट त्यानंतर रूट काय येतात बोला. रूट्स 0 कारण का फक्त एक्स ऍक्सिस ला 0 च्या ठिकाणी ते टच होत आहे त्यामुळे याचा रूट येत आहे 0. आणि तुम्हाला माहित आहे सगळं क्वाड्रेटिक रेस टू 4 रेस टू 6 असं घ्यायला लागलाय त्यामुळे काही तुम्ही घेतला तरी सगळे किती रूट्स म्हणताय ते सगळे रूट्स 0 येतात कारण का फक्त आणि फक्त 0 च्या ठिकाणी ते टच झालंय त्यामुळे. समजते ना? हो सर. हे पिरियडिक आहे का? नाही सर. व्हेरी गुड. पिरियडिक नाही आहे. नो. ओके. आणि ह्याला बाउंडेड सॉरी बाउंडेड आहे का? हे नाही. ओके बाउंडेड नाही आहे. लोअर बाउंडेड आहे का? हो सर आहे. ओके इथं मी ब्रॅकेट मध्ये लिहितो लोअर बाउंडेड आहे. ओके लोअर बाउंडेड आहे. समजतंय? ओके नेक्स्ट असिम्प्टोट काढता येतात का याला? हो सर. असिम्प्टोट पॅराबोलाला काढता येत नाहीत लक्षात ठेवा. ओके कायम लक्षात ठेवा असिम्प्टोट हे दिसतंय तसं पण हे काय होतंय इन्क्रीज होत जातात व्हॅल्यूज त्यामुळे याला असिम्प्टोट काढता येत नाही. ओके आपण काही वेळेला जनरली ड्रॉ करून घेतोय तसं ग्राफ जनरली पण कुठल्याही इक्वेशन तसं ड्रॉ प्रॉपरली काढलो आपण तर त्याच्यासाठी असिम्प्टोट काढता येत नाही. ओके ही गोष्ट लक्षात ठेवा. समजतंय? हो सर. ओके गुड. नेक्स्ट याला जातो आता सेम तसंच फक्त रेस टू काय घेऊया वाय इज इक्वल टू एक्स टू म्हणतो तिकडे काय म्हटलं होतं 1 म्हटलं होतं वाटतं इकडे 2 घेतले बघा. ठीक आहे y is equal to x raised to n सेमच फक्त n काय if m is equal to 2m plus 1 आणि फेअर m belongs to काय घेऊया पॉझिटिव्ह इंटीजर. समजतंय? ओके याचे एक्झाम्पल्स कसं येणार सांगा. पॉझिटिव्ह इंटीजर टाका x raised x x raised x cube x raised to 4 e 5 माझ्या मते एम इंटीजर टाकला का नाही एक मिनिट विचार करूया. ओके मला हे 3 5 7 घ्यायचे एक्स घ्यायचं नाही एक्स घेतलं तर स्ट्रेट लाईन येणार मला एक्स नको आहे. ओके एम इज इक्वल टू पॉझिटिव्ह इंटीजर बरोबर आहे ना ह्याच्यामध्ये एक्स येत नाही का येत नाही पॉझिटिव्ह इंटीजर मध्ये कोण येणार 1 2 3 असं येतात बरोबर आहे का. 0 येत नाही 0 काय पॉझिटिव्ह आहे का नाही आहे त्यामुळे 1 टाकायचं काय होतं बघा 1 टाकलं तर 2 × 1 2 + 1 3 5 7 डॉट 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 येतात म्हणजेच काय येणार एक्स रेस टू 3 वाय रेस टू 5 वाय सॉरी एक्स रेस टू 5 एक्स रेस टू 7 एक्स रेस टू 9 डॉट डॉट डॉट. समजते? ओके गुड. समजलं असेल तर हे एक काढूया आपण का मला सांगा वाय इज इक्वल टू एक्स क्यूब चा काल काढला वाटतो तुम्ही करेक्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे. आय थिंक असं आलं होतं का बघा तुम्ही प्लीज चेक करा तुमच्या ग्राफशी आणि माझ्या ग्राफशी मी अंदाजे काढायला लागले तुम्हाला माहित आहे तुम्ही प्रॉपरली व्हॅल्यूज टाकून काढला होता. असं आलं होतं का? हो सर. असं का आलं तुम्हाला थोडक्यात समजवतो. इथं हे जे तुम्ही काढला होता ना मित्रांनो लक्षात येते थोड्या वेळाच्या आधी आपण जे पॅराबोला काढलोय ना तर व्हॅल्यूज त्याच्याच रिलेटेड येतात फक्त ते नेगेटिव्ह व्हॅल्यूज येतात. ओके इथं रेस टू ऑड पॉवर असल्यामुळं नेगेटिव्ह व्हॅल्यूज येतात म्हणून ते तिथं वर न जा येतात खाली येते असं. समजतंय? शेप तसंच आहे पॅराबोला सारखंच आहे पण एक फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येते थर्ड क्वाड्रंट मध्ये येते कारण पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह व्हॅल्यूज येतात आणि नेगेटिव्हला नेगेटिव्ह व्हॅल्यूज येतात त्यामुळं. समजतंय? म्हणजे काय झालंय हे जे पॅराबोला असते आपलं ह्याच्यामध्ये इथं जे जाते ते तिकडे शिफ्ट झालंय. ओके ते फक्त इथं खाली येत आहे एवढाच फरक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढे डिस्कस करू शकतो ह्याच्या रिलेटेड काय काय करता येत वाय. हा बोला की इथं एन ची पावर एन जर नेगेटिव्ह असेल तर हायपरबोला येणार ना ते एन नेगेटिव्ह असेल तर ते घेतो नंतर कन्फ्युज करून घेऊ नका थोड्या वेळाच्या नंतर ते पण घेणार आहे केस
ते काय ते बघूया आपण. ओके घेणार आहे आपण ते केस सुद्धा घेणार आहे. ओके समजतंय. एन निगेटिव्ह असलं तर काय होणार आहे, ते डिनॉमिनेटरला जाणार आहे, ते हायपरबोला म्हणता येत नाही. ओके कारण का ते निगेटिव्ह झालं तर कसं होणार आहे, एक्झाम्पल एन निगेटिव्ह असेल तर वन अपॉन इव्हन साठी घेतलं तर एक्स स्क्वेअर वन अपॉन एक्स रेस्ट टू फोर असं होणार, आणि ऑड पॉवरला वन अपॉन एक्स क्यूब वन अपॉन एक्स रेस्ट टू फाईव्ह असं होणार. ओके त्यांचं वेगळं येत आहे ते मी तुम्हाला सांगतो, हायपरबोला चुकून सुद्धा येत नाही, लक्षात येत आहे. हे रेज करतो मी, कंटिन्यू करू का माझं पॉइंट, समजलंय कोण विचारलंय त्यांनी? ओके ज्यांनी विचारलंय ना, हा ते कोणिक सेक्शन मध्ये हायपरबोला शिकतोय आपण. हायपरबोलाचं इक्वेशन सांगावलं तर सांगतो मी, हायपरबोलाचं इक्वेशन असं आहे दादा, एक्स स्क्वेअर अपॉन ए प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी इज इक्वल टू वन, असं पॅटर्नचं इक्वेशन असेल तर तुमचं ते येत आहे. कळतंय? सॉरी ते हे इलिप्टिक आहे, इसेंट्रिसिटीच्या व्हॅल्यू वर नाही ते. ठीक आहे ते इसेंट्रिसिटी कोणिक सेक्शन मध्ये शिकावं. ते सर्कल तुमचं इलिप्टिक हायपरबोला पॅराबोला हे सगळे कोणिक सेक्शनचाच भाग आहेत. ओके ठीक आहे. इथं मी एक्स क्यूब साठी आलोय. आता इथं सपोज माझं वन इथं घेतलंय आणि इथं वन आलंय वन कॉमा वन, आणि इथं सपोज हे आलंय मायनस वन कॉमा मायनस वन. ओके हे झालंय आपण सपोज वाय इज इक्वल टू एक्स क्यूब साठी काढलंय. आता एक्स रेस टू सेव्हनचं काढायचं आहे मला, कोणाचं काढायचं, एक्स रेस टू सेव्हन. समजते का? एक्स रेस टू सेव्हनचं ग्राफ कसं येणार मी लक्षात येते का बघा, एक्स रेस टू सेव्हनचं ग्राफ असं येणार. थोडस मी ओके एक मिनिट चेंज करतो, थोडस ते कर्वेचर चेंज करणार आहे. एकच मिनिट. ओके ओके अशा पद्धतीने करतो. ओके ठीक आहे चला. आता मी काय करतो, ह्याच्यापेक्षा जास्त पॉवर असलेलं हे वाय इज इक्वल टू एक्स क्यूब साठी घेतलंय, ह्याच्यापेक्षा जास्त पॉवर असलेल्या साठी ड्रॉ करूया. इथं सपोज वाय इज इक्वल टू वन आहे आपला. ओके एक्स इज इक्वल टू वन घेतल्यावर वाय वन येते वन कॉमा वन. ओके तसंच सिमिलरली इथं घेऊया मायनस वन कॉमा मायनस वन. ओके थोड्या वेळाच्या आधी शिकलो आपण वन पेक्षा राईट साईडला, राईट साईडला ज्याचं पॉवर जास्त असते ओके त्याचं काय असणार आहे मित्रांनो, ते ग्राफ वर असणार आहे. मग आपण इथं वाय इज इक्वल टू एक्स रेस टू सेव्हन साठी घेतलंय ते वरच घेतलंय, वाय इज इक्वल टू एक्स क्यूब असेल तर ते कुठे येणार, वनच्या नंतर ते खाली येणार आहे. लक्षात येते का बघा, हे वाय इज इक्वल टू एक्स क्यूब चं असणार, पण झिरो टू वन मध्ये हे वर जाणार. ओके समजतंय का सगळ्यांना? हॅलो समजतंय? आणि इथं ह्याच्यापेक्षा इकडं असणार आणि इथं जाऊन क्रॉस करून इकडे जाणार. ओके हे अशा पद्धतीचं हे येत आहे. तुम्ही वेगवेगळ्या व्हॅल्यूज टाकून बघू पण शकताय, तुम्ही वन पेक्षा मोठं कुठलं पण व्हॅल्यू टाका ओके त्याच्यासाठी बघू शकताय तुम्ही. ओके एक्स क्यूबचं व्हॅल्यू कमी येईल आणि एक्स रेस्ट टू सेव्हनचं मोठं येईल. सपोज आपण टू टाकलो ओके टू क्यूबचं व्हॅल्यू किती येत आहे, एट येत आहे, पण टू रेस्ट टू सेव्हन किती येत आहे सांगा, फाईव्ह थर्टी टू सिक्स सिक्स्टी फोर सेव्हन वन ट्वेंटी एट येत आहे. ओके त्यामुळे लक्षात येते का बघा, कुठं इतर कुठं टू असेल त्यासाठी तुमचं व्हॅल्यू जे आहे ते इथं एट भेटेल, पण ते वन ट्वेंटी एट फार वर असणार आहे. समजते का बघा? ओके तसंच कुठले पण व्हॅल्यूज टाकलं तर दिसायला सेमच दिसतात जनरली, पण त्यांचं कर्वेचर थोडस चेंज होत आहे. लक्षात येत आहे? सेम दिसतात त्याचा अर्थ एकच ग्राफ येत आहे दोन फंक्शन साठी असं होत नाही, प्रत्येक फंक्शन साठी तुमचं काय येत आहे वेगळं ग्राफ येत आहे. कारण का वेगळ्या नंबर साठी ह्या फंक्शनला वेगळे व्हॅल्यूज येत असतात त्यामुळं. ओके समजतंय हे, समजतंय का तुम्हाला? हो सर. ओके ठीक आहे ना. अजून एक घेऊया, एक येतो एक तुम्हाला देतो का, थर्ड केस, केस नंबर थ्री. का थर्ड वन घेऊया, कारण आताच दादा बोलला की ते ओके खर तर तुमचं ते नेगेटिव्ह घ्यायला वेळ आहे मला, ते फिफ्थ केस बनेल मग. वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एम, जर आपण एन इज इक्वल टू असं घेतलं तर वन अपॉन टू एम
आणि एम बिलॉंग्स टू पॉझिटिव्ह इंटीजर. म्हणजे काय येते बघा, फंक्शनचे एक्झाम्पल्स कसे येतात सांगा. काय ना, पॉझिटिव्ह इंटीजर टाका, किती येत आहे, 1/2 एक्स रेस टू 1/ बोला 2m घेतले काय येणार, 1/4 ना, एक्स रेस टू 1/6 ओके, एक्स रेस टू 1/8 व्हेरी गुड ओके, सगळे इव्हन नंबर्स येतात डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजेच काय झालं, हे 2th रूट ओके, म्हणजेच स्क्वेअर रूट, 4th रूट, 6th रूट, 8th रूट येत आहे. मग यांचं ग्राफ कसं येतं ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. तुम्ही वेगवेगळ्या व्हॅल्यूज टाकून ड्रॉ करू शकताय. आपण शिकलोय ना काल त्या पद्धतीने सुद्धा काढू शकताय. पण मी सांगतो तुम्हाला ओके काय होत आहे. एक्स इज इक्वल सपोज रूट 2 चं काढतो मी, हे काय एक्स वाय इज इक्वल टू रूट 2 चं काढूया, सॉरी रूट एक्स चं काढूया. रूट एक्स चं काय येणार, तुम्हाला माहित आहे एक्स ची व्हॅल्यू नेगेटिव्ह टाकू शकत नाही, कारण हे सगळं रूट आहेत ओके, सेकंड रूट, फोर्थ रूट, सिक्स्थ रूट, ते व्हॅल्यू नेगेटिव्ह असेल तर ते इमॅजिनरी नंबर बनत आहे. त्यामुळे एक्स ऑलवेज पॉझिटिव्ह असणार, म्हणजेच ह्या फंक्शनचं डोमेन काय असणार सांगा, पॉझिटिव्ह असणार. करेक्ट आहे का, झिरो चालतंय पण ओके, झिरो चालतंय कारण एक्स ची व्हॅल्यू झिरो टाकलं तर झिरो येत आहे ओके. असं पद्धतीचं ग्राफ येते माझ्या मते, कारण 1 टाकल्यावर 1 येणार ओके, बरोबर आहे का. बघा इथं कुठं तर 1 असेल तर 1 टाकल्यावर 1 येत आहे, 1 टाकल्यावर 1 येत आहे ओके. जर 2 टाकलं तर मोठं येत आहे, असं मोठे मोठे व्हॅल्यूज होत जातात. अशा पद्धतीचं हे इन्क्रीजिंग ग्राफ येत आहे. डोमेन लिहू शकतो मी कुठून कुठंपर्यंत चालेल, डोमेन सांगा. झिरो टू इन्फिनिटी ओके. रेंज सांगू शकताय का, ती सुद्धा सर झिरो टू इन्फिनिटी असणार. व्हेरी गुड, ते सुद्धा झिरो टू इन्फिनिटी वाय ऍक्सिस ला बघायचं ओके. ठीक आहे, हे बाकी सगळ्या गोष्टी बोलू शकताय तुम्ही ओके, जेवढे आपण डेफिनेशन नुसार वर लिहिले ना तसं लिहू शकताय. जे मी वरच्या साठी एखाद्याला लिहिलं होतं बघा, कोणासाठी लिहिलंय ओके, हे इथं दाखवतो बघा, असं लिहायचं तुम्हाला त्याच्यासाठी. आता क्लास संपल्यावर वेळ असेल तुमच्याकडं ओके, जेवला असेल तर तुम्ही येणार असेल तर नंतर ओके. हे जसं लिहिलं ना पिरियडिक बाउंडेड सिम्प्टोट रूट ओके, हे असं सगळं तुम्ही पुढच्या ग्राफ साठी लिहू शकता. ह्या ग्राफ साठी एक्स क्यूब साठी पण लिहा, आणि इकडं पुढे जाऊन जे मी स्क्वेअर रूट साठी लिहिलंय त्याच्यासाठी पण लिहा. आणि होमवर्क आहे तुम्हाला केस 4, केस 4 वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एन, एन काय घेऊया आता बोला, 1/2m + 1.